मेगा बॅच मध्ये स्टडी स्किल कसं शिकवणार? 50 स्टडी स्किल आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आपण एक एक स्किल शिकवत बसलो तर 50 दिवस निघून जातील आणि तरी सुद्धा सगळ्यांना सगळ्या गोष्टी येतील याची काही गॅरंटी नाही. पण त्यावरती आम्ही एक सोपा मार्ग काढला. मेगा बॅच मध्ये एका वर्गामध्ये किमान 20 ते कधी कधी 40 विद्यार्थी असतात. आम्ही या स्टडी स्किलची छानशी लिस्ट बनवली. मग त्यासाठी सर्व स्टडी स्किल पासून एक छानसं असं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. त्यामध्ये 50 च्या 50 स्टडी स्किल ची नावं दिलेली आहेत आणि फक्त ही नावं विद्यार्थ्यांना दाखवायची आहेत की साधारणतः असे 50 स्टडी स्किल आहेत हे विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यातून पुढे काय करणार आहे आपण, तर विद्यार्थ्यांना हे स्टडी स्किलची नावं सांगितल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक विषय दिला जाईल. फॉर एक्झाम्पल, ए या व्यक्तीला मी विकिपीडियावर हा विषय दिलेला आहे, तर बी या व्यक्तीला युट्यूब हा विषय दिला, सी या व्यक्तीला मी टेड टॉक हा विषय दिला वगैरे वगैरे. अशा प्रकारे प्रत्येकाला एकच विषय द्यायचा आहे. वर्गामध्ये फक्त विद्यार्थ्याला विषय वाटणे म्हणजे स्टडी स्किल शिकून झालं असं डिक्लेअर करणे. आता पुढे काय होईल, हे विषय वाटायला हार्डली 10 मिनिटं लागतात. सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक विषय दिला, कदाचित 2 किंवा 3 वेगळ्या बॅच असतील तर प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण वेळ देऊ शकतो. 50 स्टडी स्किल आपल्याकडे आहेत. पुढे आपण काय करणार आहोत, तर विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल, आता ए हा विद्यार्थी होता ज्याने विकिपीडिया हा विषय आपण त्याला दिला होता, मग त्याला मी सांगणार आहे की सेशन नंबर 4 मध्ये तुला विकिपीडिया बद्दल स्टडी स्किल ची पूर्ण माहिती ऐकायला मिळेल. मग आम्ही एक स्वतंत्र लॅपटॉप किंवा एक डेस्कटॉप बाजूला ठेवलेला आहे ज्याला हेडफोन वगैरे दिलेला आहे आणि त्याला आपण सांगणार आहोत सेशन नंबर 4 कार कुठल्या तरी एका विद्यार्थ्याचं लॉग इन आपण करून दिलेलं असतं किंवा क्लासरूम लॉग इन करून द्यायचं आणि त्याला सेशन नंबर 4 मधील स्टडी स्किल विकिपीडिया बद्दल माहिती घ्यायला सांगायची. तो विद्यार्थी विकिपीडिया बद्दल माहिती घेतो. हार्डली 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे किंवा काही काही ठिकाणी स्टडी स्किल खूप डीप मध्ये असेल तर 10 ते 15 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ असू शकतो. मग इरामधून हा विद्यार्थी विकिपीडियाची पूर्ण माहिती घेतो, काही नोट्स काढतो आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये तो त्या लॅपटॉपवरून उठणार आहे, बाजूला होणार आहे. मग दुसरा विद्यार्थी जो त्याला बी आहे त्याला आपण युट्यूब बद्दल अधिक माहिती शोधायला सांगितलेली आहे. त्याला मी सांगेल सेशन नंबर 5 मध्ये स्टडी स्किल आहे, युट्यूब बद्दल माहिती आहे, ती ऐकून घे, तो ऐकेल. अशा प्रकारे सी ते टॉक्स त्याला सांगेल की सेशन नंबर 13 मध्ये आहे. 1 बाय 1 सर्व विद्यार्थी आपापल्या विषयाची माहिती कुठल्या सेशन मध्ये आहेत हे त्यांना सांगितले असल्यामुळं ते त्या सेशन मधील फक्त तेवढा स्टडी स्किल लर्न करतात. बरं, हे लर्न करण्यासाठी तुमची काही भूमिका असणार नाहीये, विद्यार्थी स्वतः हे लर्न करणार आहेत. मग तिसरीच्या पाशी असणार आहे, विद्यार्थ्याला हवं असेल तर अधिक माहिती तो स्वतः सुद्धा सर्च करू शकतो, त्या गोष्टी तो स्वतः वापरूनही पाहू शकतो. एक आठवड्याचा त्याला वेळ दिला जातो आणि पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याला जी काही माहिती गोळा करता येईल त्याच्या विषयाबद्दल त्यांची माहिती गोळा करायची आहे. आणि मग फॉर एक्झाम्पल आमच्याकडे आम्ही गुरुवारी आमच्याकडे लाईट नसते तर आम्ही 2-2, 3-3 पॅचेस एकत्र घेतो आणि 40-40, 50-50 मुलं एकत्र बसतात आणि 2-2, 3-3 तासाचे इव्हेंट घेतो. त्या इव्हेंटमध्ये प्रत्येक विद्यार्थी पुढे येतो आणि आपल्या विषयाबद्दल त्याला काय माहिती आहे त्या माहितीबद्दल तो इतर मुलांना शेअरिंग करत असतो. Hi friends, myself Om Nogane. I am from MSIT. Today I would like to share information about my topic, Google search operators. Google search operators are... Hello friends, मी श्वेता कदम, मी तळेगाव येथील आशादीप MSIT करत आहे. आज मी Duolingo हे ऍप युज करून बघितलं. ह्या ऍप मध्ये आपण कुठलीही लँग्वेज इझिली लर्न करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. आपण इंडियन लँग्वेज व्यतिरिक्त वेगळ्या लँग्वेज सुद्धा इझिली लर्न करू शकतो. त्याच्यामध्ये खूप कार्टूनियस इझिली शिकवतात, लहान मुलं सुद्धा एकदम. आणि शेअरिंग केल्यामुळे 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे अशी की त्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल विकिपीडिया बद्दल खूप चांगली माहिती आहे हे बाकी विद्यार्थ्यांना कळतं. दुसरं म्हणजे त्या विद्यार्थ्याला प्रेझेंटेशन स्किल आपण शिकवलेलं असतं. आणि तिसरं म्हणजे विकिपीडिया या विषयाबद्दल तुम्ही काही शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनीच उरलेल्या 30-40 विद्यार्थ्यांना शिकवलेलं असतं, माहिती दिलेली असते. मग दुसरा विद्यार्थी येईल तो टेड टॉक बद्दल बोलेल, तिसरा विद्यार्थी येईल फेसबुक लाईव्ह काय चीज असते ह्याच्याबद्दल बोलेल, चौथा विद्यार्थी ई बुक्स काय असते हे सांगेल वगैरे वगैरे. या स्वरूपामध्ये प्रत्येक जण आपापल्या विषयाबद्दल बोलतो आणि
एक ते दीड तासामध्ये 50 च्या 50 स्टडी स्किल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. ज्यांना ज्या स्टडी स्किल बद्दल अधिक माहिती पाहिजे तो अधिक माहिती घेणारच आहे, परंतु तुम्ही मात्र 50 च्या 50 स्किल त्यांना शिकवलेल्या आहेत, त्यातले त्यांना जे हवेत तिथे घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण स्टडी स्किल विद्यार्थ्यांपर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो. अशा अनेक कल्पना आपण एमएसआयटी क्लासरूम सॉफ्टवेअरमध्ये दिलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला इरा शिकवणं खूपच सोपं जातं. धन्यवाद.